नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे. यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि 30 गुण आहेत. हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे. हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे. या पेपरमध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य एक प्रश्नसंच अवेलेबल आहे. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सॲप करून ते अतिसंभाव्य प्रश्नसंच तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक अन्न दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 आहे, 16 ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 आहे, इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक किरण बेदी यांचं ते एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे, सन 1965 पासून ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? प्रश्न क्रमांक तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, 15 जानेवारी या दिवशी भारतीय भूसेना दिवस असतो. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामधले सर्वात कमी लांबीची नदी यापैकी कोणत्या? महाराष्ट्र राज्यामधली यापैकी सर्वात कमी लांबीची नदी कोणती नदी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 आहे, नर्मदा ही नदी या ठिकाणी सर्वात कमी लांबीची नदी आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, महाराष्ट्रामधील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? महाराष्ट्रामधील जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर जलाशय या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? महाराष्ट्र राज्यामध्ये तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, अणुऊर्जा या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, रेहेकुरी हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? रेहेकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, रेहेकुरी हे अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूया, अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे, सखल भागाला खलाटी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? तर विद्यार्थी मित्रांनो, इकॉलॉजी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 परिस्थितिकी शास्त्र या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, आनंद या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे? आनंद या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक गेह या ठिकाणी आनंद या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द नाही. बाकी सर्व शब्द हे आनंद या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर बघा या ठिकाणी काय विचारले, नवीन मतांचा पुरस्कार करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आहे, नवमतवादी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणतं एक पठार आहे? त्या पठाराला
टेबलँड असे म्हणतात. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका पठाराला टेबलँड असे म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे पाचगणी या पठाराला टेबलँड असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14 बाबत महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या एका ठिकाणी, महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? तर तुर्भे या ठिकाणी खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. हैदराबाद मुक्ती संग्राम यांचं नेतृत्व खालील पैकी कोणी, हैदराबाद मुक्ती संग्राम यांचं नेतृत्व खालील पैकी कोणी केले होते? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम यांचं नेतृत्व हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. लोकमान्य टिळक हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 आहे लोकमान्य टिळक हे जहालमतवादी या प्रकारचे नेते होते. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. सुप्रसिद्ध दासबोध हा ग्रंथ खालील पैकी कोणाचा ग्रंथ आहे? सुप्रसिद्ध दासबोध हा ग्रंथ खालील पैकी कोणाचा ग्रंथ आहे? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 आहे संत रामदास महाराज यांचा दासबोध हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. हिरव्या वनस्पती आपले अन्न कशाच्या स्वरूपामध्ये साठवण करतात? हिरव्या वनस्पती आपले अन्न कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात? प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे हिरव्या वनस्पती आपले अन्न हे स्टारच्या स्वरूपामध्ये ते आपले अन्न साठवण करीत असतात. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. सूर्यकुलामध्ये सर्वात जास्त उपग्रह खालील पैकी कोणत्या एका ग्रहाला आहेत? सूर्यकुलामध्ये सर्वात जास्त उपग्रह कोणत्या एका ग्रहाला आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे शनी या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत. प्रश्न क्रमांक 20 हॉर्स पॉवर हे खालील पैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर हे कशाचं एकक आहे? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 आहे हॉर्स पॉवर हे शक्तीचं एकक आहे. प्रश्न क्रमांक 1 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालील पैकी कोण बनला होता? रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालील पैकी कोण बनला होता? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 आहे वॉरन हेस्टिंग रेग्युलेटिंग ॲक्टनुसार पहिला गव्हर्नर जनरल बनला होता. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. तैनाती फौज पद्धत यांचे जनक असे खालील पैकी कोणास म्हणतात? तैनाती फौजेचा जनक असे खालील पैकी कोणास म्हणतात? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 आहे लॉर्ड वेलेस्ले यांना तैनाती फौज पद्धत यांचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. संवाद कौमुदी मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे खालील पैकी कोणी सुरू केली होती? संवाद कौमुदी आणि मिरत अल अखबार खालील पैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व वर्तमानपत्रे राजा राममोहन राय यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत. प्रश्न क्रमांक 24 रौलक्ट कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रौलक्ट कायदा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? प्रश्न क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे सन 1919 चा कायदा म्हणजेच रौलक्ट कायदा होईल. प्रश्न क्रमांक 25 ताशकंद करार 1966 मध्ये कोणत्या दोन देशामध्ये झाला होता? ताशकंद करार सन 1966 मध्ये कोणत्या दोन देशामध्ये झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये ताशकंद करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक 26 विद्यार्थी हे मासिक खालील पैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? विद्यार्थी हे मासिक खालील पैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 आहे साने गुरुजींनी विद्यार्थी हे मासिक सुरू केलेलं मासिक आहे. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? तर कलम 1922 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता दिवस असतो? तर 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो. प्रश्न क्रमांक 29 पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे पटना हे शहर गंगा या नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 30 रॉकी ही पर्वतरांग खालील पैकी कोणत्या खंडामध्ये आढळते. रॉकी ही पर्वतरांग खालील पैकी कोणत्या खंडामध्ये आढळते. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 उत्तर अमेरिका खंडामध्ये रॉकी ही पर्वतरांग आढळते. प्रश्न क्रमांक 31 ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव पुढील पैकी कोणतं आहे. ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव पुढील पैकी कोणतं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच आपल्याकडे अवेलेबल आहे. सर्वांनी तो घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज प्रश्न ॲड केलेले आहेत. त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होईल. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता.